चल आता, ती नाही आहे म्हणून सांगितलं ना, जास्त भाव खाऊ नकोस. आता आली आहे ना मी. ऑफिसमध्ये सांगण्यासारखं नाही म्हणायचं, वरही यायचं नाही, याला काय अर्थ आहे का? आणि त्या आनंदीबाई? माहीत नाही, कोण बॉदर करणार. चल ये ये. पाणी देऊ का तुला? नको ग ते पाणी बिणी, तू आधी बस आ, बस आणि ऐक. बरं बोल. मी राजीनामा देते. काय परत सांग? मी राजीनामा देते आणि गौतमला जॉईन करते. का पण एकदम? अगं त्याचं हे प्रोजेक्ट इतकं मोठं आहे ना की त्याला इन्फ्रास्ट्रक्चरही खूप मोठं लागणार आहे, म्हणजे स्टाफ, ऑफिस, इक्विपमेंट. शिवाय या दरम्यान त्याला इतर कुठली प्रोजेक्ट्स करायलाही परवानगी नाही आहे, त्यामुळे जुनी कामंही वाइंड अप करायची आहेत. इतके दिवस कसं होतं, तो एकटा सगळं मॅनेज करत होता, म्हणजे तो एक असिस्टंट आणि एक ऑफिस बॉय. पण आता एवढा सगळा पसारा वाढवायचा म्हणजे मॅनेजमेंट पण चांगली पाहिजे. गौतम म्हणाला, तू हे सगळं दुसऱ्या कुणासाठी तरी करतेच आहेस ना, माझ्यासाठी कर. पगार नाही देऊ शकणार मी तुला तेवढा, पण माझ्यासाठी म्हणून कर. मग म्हटलं चल तुझ्यासाठी म्हणून करते. रितू काय धक्का दिलास तुम्हाला माहितीये? म्हणूनच इथे येऊन सांगितलं ना. काय ग? नाही, मागे एकदा मी म्हटलं होतं नोकरी सोडते, तर तू नको सोडूस असं म्हणाली होतीस. ते वेगळं प्रीती. नाही ते वेगळंच, फक्त मला आठवलं. कधी सोडणारस? नोटीस ते लगेचच देईन, म्हणजे मग या महिन्याभरात गौतमचाही सगळं सेटअप होईल ना. हा म्हणजे महिनाभर आहेस तू. तुला काही मदत लागली तर सांग. हा नक्की सांगेन. आराधना भेटली होती तुला? नाही, मला खूप दिवसात भेटली नाही ती. माहित नाही माझी कधी भेट होईल. हो ना, तिला माहिती आहे? नाही, कसं माहित असणार. वाचलंस का? काय पत्र आलंय? नाही. काय? सध्या पुरुषांचे दिवस नाहीत हेच खरं. जो उठतो तो त्यांच्यावर फटकारे मारायला मोकळा. शिवाय हे सगळं पुरोगामित्वाच्या नावाखाली खपत. आता मात्र खरोखरच पुरुषांची संघटना बांधायची वेळ आलेली आहे. उद्या एका बाईला अपघात झाला तर तो सुद्धा या पुरुषप्रधान समाजानंच घडवून आणला असं म्हणायला या कमी करणार नाहीत. स्पंदनसारख्या जबाबदार आणि लोकप्रिय सदरातही हे घडावं याचं सखेद आश्चर्य वाटतं. आतापर्यंत या लेखिकेला आम्ही बदलत्या समाजाची सूक्ष्म स्पंदनं अचूक टिपणारी लेखिका म्हणून ओळखत होतो आणि मानतही होतो, इत्यादी इत्यादी इत्यादी. मानत होतो ना, मग एका लेखामुळे एवढ्या मिरच्या का झोंबल्या? जाऊ दे ग, तुझ्या एका तरी मुद्द्याचं खंडन केलंय का त्यांनी? जाऊ दे, तू लक्ष देऊ नको, टिंगल करणं सोपं असतं. ग लक्ष कसं नको देऊ, उत्तर देईन की छानपैकी. तुला माहितीये का, परवा एका पेपरनी एक सर्व्हे घेतला ज्यात असं विचारलं होतं की मुलींना मुलांपेक्षा परीक्षेत जास्ती मार्क का मिळतात. तर तुला माहितीये 80% मुलांनी मुळी हे नाकबूलच केलं, म्हणजे असं काही नसतंच म्हणाले. हे त्यापैकीच एक आहे. जाऊ दे ग, तुला जे वाटलं ते तू लिहिलंस, लिहून मोकळी झालीस ना. आता त्याच्यावर कुणाला काय म्हणायचं याच्यावर आपला काही अधिकार राहतो का? तेही आहेच. त्यामुळे शांत राहा, टू ईच हिज ओन. व्यक्ती तितक्या प्रकृती.
एके दिवशी अकबर बादशाह घोड्यावर बसून बागेत फिरायला गेला. त्याच्याबरोबर बिरबल सुद्धा होता. बागेमध्ये चारही बाजूला हिरवीगार झाडे आणि हिरवे हिरवे गवत पाहून राजाला फार आनंद झाला. त्याला वाटले की बागेत फिरण्यासाठी इतर हिरव्या रंगाचाच घोडा हवा. बादशाह लगेच बिरबलला म्हणाला, तू मला 7 दिवसांमध्ये हिरव्या रंगाचा घोडा आणून दे. जर तुला हिरव्या रंगाचा घोडा मिळाला नाही तर तुझं तोंडही मला दाखवू नकोस. हिरव्या रंगाचा घोडा तर कुठेच नसतो. इकडे लक्ष दे ना, काय चाललंय का तुझं? काय नाही, मी नंतर तुला ह्याच्यावर प्रश्न विचारणार आहे. पण तुम्ही म्हणाला की ही परीक्षा नाही. वा, तेवढं बरोबर लक्षात ठेवलंयस तू. चल, हे तुला हे आवडत नाहीये का? आवडत की. बर बर, तुला काय आवडतं मग मला सांग. आवडत. काय? शाहरुख खान आवडतो. वा, जिओ. आणि अभिषेक बच्चन आवडतो. चला आता इकडे लक्ष द्या. हां, तर हिरव्या रंगाचा घोडा कुठेच नसतो हे अकबर आणि बिरबल या दोघांनाही ठाऊक होतं. पण अकबरला बिरबलची परीक्षा घ्यायची होती. ए रूपा, तू वाच ग, ताईंना काय वाचायला होतेस? एवढं नाही लाड करायचं तिचे, तिला द्या वाचायला. बर, चला तू वाच. हा, वाच. मग तो बादशाहकडे बादशाहकडे परत आला. तो बादशाहला म्हणाला, महाराज मला हिवऱ्या रंगाचा हिवऱ्या नाही हिरव्या मला हिरव्या रंगाचा घोडा मिळ काय मिळाला आहे. मिळाला आहे, शाबास. वाच वाच, पुढे वाच. बादशाहला हा आश्रय हा आश्रय वाटले आश्चर्य. बादशाहला आश्चर्य वाटले. तो म्हणला, लवकर सांग मला. हाय या. अरे किती दमलायस तू? हो रे, ऐक तो काय काय तो लुईगी भेटला का? अरे जरा बस, दम खा. तुझी ट्रिप कशी आहे झाली? ठीक. ऐक, अरे या मुलांना कसं समजावायचं ना काही कळत नाही. अजून लहान आहे, ते शाळा नवीन आणि त्यातच असा सगळं विचित्र प्रकार झालेला घरी. तू विचार कर अजून. नो वे. तो तुझा निरंजन, त्याला भेटलो होतो मी. म्हणालाय की या आठवड्यात भेटूया म्हणून. लेट सी. आता हे सगळं कसं काय करणार आहेस तू? अरे टीदिंग प्रॉब्लेम आहेत रे सुरुवातीचे. हे बघ, एकदा का सगळं सेटल झालं ना की मग काय प्रॉब्लेम नाही. तो मला सांग, तो फिरंग काय म्हणत होता? अरे तसं काय नक्की नाही रे. एकंदरीत आपण काय काय करू शकतो ते तपासून बघत होतो आम्ही. आत्ता तर तो यात्रेलाच गेलाय, परत गेल्यावर बघतो म्हणाला. अरे पण जाताना येणारच असेल ना मुंबईला परत. कदाचित येईलही, पण तिकडनंच नेपाळ वगैरे जाऊन दिल्लीतूनच फ्लाय आउट करीन म्हणाला. अच्छा. नाही, ही अपॉर्च्युनिटी जायला नको ना रे हातात ना. त्यासाठी घरी न जाता डायरेक्ट इथे आलो माहिती ना मी. युरोपमध्ये आपलं तसं काय नाही ना कारण. होईल होईल, ते तू माझ्यावर सोड.
म्हणजे सध्या तुला काही घरगुती अडचणी आहेत, तू शांतपणे तिकडे कॉन्सन्ट्रेट कर आणि ही आघाडी मी सांभाळतो. काय काय पत्र बित्र नाही दिलं का त्यानं? म्हणजे आय मीन काही स्पेसिफिकेशन वगैरे? अरे आधीच मेल केलेले आहेत ना आपल्याला. हो बेटा, हे बघा, हा हा जो आहे तो असा इथनं एंट्रन्स आहे, ओके. त्यानंतर हा संपूर्ण एवढा मोठा हॉल आहे आणि हा एल शेप मधला जो आहे हा डायनिंग एरिया, ओके. आणि इथे इथे अशा मोठ्या अशा सगळ्या खिडक्या आहेत. हा अगं, आणि खिडक्यातनं काय व्ह्यू दिसतो तुला माहितीये? टोटल ग्रीन आहे अगं, बिल्डिंगच हिलवर आहे. एरिया किती आहे रे? 1200 square feet आणि कार्पेट. बाप रे. बेडरूम्स दोनच आहेत पण ना मोठाल्या. आपण ना प्रीती, आपण चिकू करता एक स्पेशल रूम करूया, ओके. त्याला बंग बेड पाहिजे, आणून घेऊया. आतापासून कशाला एवढे लाड? अरे कशाला म्हणजे काय, त्याच्या बापामध्ये धमक आहे, देऊ शकतो मी. पण मुलांना अशा सवय लावू नयेत रे लहानपणापासून, त्याला ते तसंच कायम मिळत राहील कशावरून. मॅडम, ही इज आर्सन. He'll get the best of everything, okay? Hey, bara, kitchen mala hava tasa karshil na? Of course, darling. Hey, bak, tu bakta order karayachis, tula hava te hava tasa mil. Ani tyasathi evdhe lakho rupaye tu kudun andaras? Preeti, ya Mumbai shaharat kiti apart paisa hai tula maiti? Ya bhai ki कणभर पैशावर तरी तुझ्या नवऱ्याचा हक्क आहे. बघा, अगं थोडा तरी विश्वास ठेव नवऱ्यावर. तो आहेच रे. ए आणि परमनंट नाही ही तर सुरुवात आहे. यानंतर 3 bedroom, त्यानंतर पेंट हाऊस अँड हुनोज वन डे मे बी अ बंगलो. प्रीती, यू डोंट नो वेअर यू विल बी वन डे. नोटीस पाठवली होती ना, त्याचं उत्तर आलंय. काय म्हटलंय त्यात? अनपेक्षित असं काहीच नाही. माझा वकील म्हणेल की मुलाला आमच्या ताब्यात द्या आणि तो लगेच घाबरून तसं करेल असा गैरसमज नव्हता माझा. तरी पण माझी पत्नी ज्या ठिकाणी राहते पेईंग गेस्ट म्हणून, त्या ठिकाणी माझ्या मुलाने वाढावं असं मला अजिबात वाटत नाही. ह्या संवेदनाक्षम वयात इम्प्रेशनेबल एजमध्ये त्यांनी अशा तो आता ज्या बोर्डिंग स्कूलमध्ये शिकतो आहे ती संपूर्ण भारतात नावाजलेली शाळा आहे आणि तिथे तो उत्तम प्रकारे शिकून मोठा होईल, एक चांगला नागरिक होईल याची मला खात्री आहे. मुलगा मोठा झाला की त्याला योग्य प्रकारे समजावून सांगून त्याला त्याच्या आईला भेटण्याची परवानगी देण्यात येईल हे वारंवार सांगूनसुद्धा तिनं ते अजिबात मान्य करू नये ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
आता पैशाच्या जोरावर रोहन हे सगळं करणार हे मला माहितीच होतं. कोर्टात वेगळं काही सुद्धा होऊ शकेल तरी सुद्धा पैसे लागतीलच ना. वकिलाची फी लागेल, कोर्टात सिद्ध करावं लागेल, जागेचा प्रश्नही आहेच. पूर्वी मी आणि रोहन भांडायचो, चिकू मोठा झाल्यावर पायलट होणार की पेंटर होणार की म्युझिशियन, तो कुठे राहणार ह्याच्यावरनं कधी आमच्यात भांडणं होतील. त्यालाही विचारतीलच ना कोर्टात. त्याला विचारलं की तो म्हणायचा मी लिफ्टमॅन होणार. हॅलो अनिकेत, बोल. तुला एक गोष्ट सांगायची होती. बोल ना. तुझ्या नोटीसला मी पाठवलेलं उत्तर मिळालं असेल तुला. रोहन, परवा 15-1 दिवसांपूर्वी चिकूचा फोन आला होता. अच्छा. तुला खोटं वाटतंय का? ममुडीची तब्येत कशी आहे विचारत होता आणि अचानक ॲब्रप्टली कट केला फोन. काय रे, किती वाजता? काहीतरी 9:30-10 असेल रात्री. शक्य नाही, शक्यच नाही, कारण 9 लाईट्स ऑफ होतात. म्हणूनच ॲब्रप्टली कट केला असेल फोन त्याने. प्रीतीलाही माहीत नाही आहे. अच्छा, मग काय रे, तू हे मला का सांगतोयस रे? हां, आणि आज? आधी सांगून काय करणार होतो, काही उपयोग होता? आम्ही जे करू शकतो ते केलं. रोहन, तुझं उत्तर मिळालं मला आज. भारतातल्या नावाजलेल्या शाळेत जातो, चांगला नागरिक होईल, तेव्हा म्हटलं तुला सांगावं. चिकूबद्दल अनेक गोष्टी आहेत ज्या तुला माहीत नाही आहेत, नसतील. अनिकेत, परवाच मी चिकूच्या शाळेत जाऊन आलोय. रोहन, तुझे वकील डावपेचांमध्ये तरबेज असतील रे. माझे वकील जास्त सहृदय आहेत, ह्युमेन आहेत. आणि शेवटी चल अनिकेत, मला कुणाचा तरी फोन येतोय. चल बाय.